हाय फ्रेंड्स, मसाला टी बनवण्यासाठी इथे दोन मी वेलची घेतलेल्या आहेत, 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत, 2-3 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 मिऱ्या घेतलेल्या आहेत। तर सुरुवातीला आपण हे खलबत्त्यामध्ये सर्व टाकून ठेचून घेऊयात। छान असं बारीक पावडर बनवायची आहे किंवा ओबडधोबड ठेचलं तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही मिक्सरचा वापर करूनसुद्धा हा मसाला बनवू शकता। सुरुवातीला आता मी 2 कप चहा बनवते, म्हणून मी ते 2 कप पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 चमचा चहा पावडर टाकणार आहे। त्याचबरोबर जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तोसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून एक छान असं उकळवून घेणार आहोत। छान अशी उकळी फुटायला लागली की आपण त्याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकतो। तर इथे छान अशी उकळी फुटलेली आहे, त्याच वेळेस आपण 1 कप दूध ओतणार आहोत। हे दूध मी गरम करून घेतलेलं आहे। तर आता छान अशी चहाला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे। चहाला उकळी येत असताना हा मसाल्यांचा छान असा सुगंध सुटतो। तर तयार झालेला आहे आपला मसाला टी। पुन्हा भेटत एका नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।